शेवटी मॅडम सुरू करा। हॅलो, येते का आवाज सर? हो येतोय येतोय, बोला बोला। नमस्ते विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला कोपरगाव तालुक्याचे तिळवणी शाळेतील पन्नोरे सर अतिशय सुंदर असं मराठी या विषयाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। फक्त कृपया एकच लक्ष द्या की आपण मध्ये मध्ये जो माईक चालू करताय तो करू नका आणि डिस्टर्ब करू नका, व्यवस्थित सगळ्या नोट्स तुम्ही घ्या। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये एकत्र जमलेलो आहोत। तुमचं खूप खूप अभिनंदन। इयत्ता चौथी आणि सातवीच्या वर्गामध्ये आपणास शिष्यवृत्तीचं संपूर्ण मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि हे मार्गदर्शन करून शेवटी तुमची परीक्षा घेतलेली आहे। परीक्षेमधून जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या मीटिंगला अटॅच केलेले म्हणजे जॉईन केले। याचा अर्थ तुम्ही अभ्यासू आहात, हुशार आहात। आपल्या या मिशन आरंभ 2025 या कार्यक्रमाचे संपूर्ण संकल्प आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिष शेरेकर साहेब, आपले शिक्षण अधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी आणि या ठिकाणी आपण सर्वजण गुणवंत विद्यार्थी या मीटिंगला जॉईन झालेले आहात। सर्व विद्यार्थी जे की पुढच्या वर्षी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या वर्गाला जाणार आहात आणि आपण स्पर्धात्मक युगाला आपला प्रारंभ होणार आहे, सुरुवात होणार आहे। त्याची सुरुवात आपण कालपासूनच 1 एप्रिल 2024 यापासून केलेली आहे। तर आपणा सर्वांचं या कार्यशाळेमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत। आज आपण मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत दुसरं पुष्प आज गुंफणार आहोत। बघा, महाराष्ट्र शासनानं 1954-55 पासूनच खऱ्या अर्थानं हा शिष्यवृत्तीचा कार्यक्रम सुरू केलेला होता। त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र होता। त्यानंतर आपल्याला माहित आहे 1960 आपला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। त्यानंतर इयत्ता चौथी आणि सातवी या वर्गांसाठी शिष्यवृत्तीचा कार्यक्रम राबवला गेला। म्हणजे पूर्वी जी शिष्यवृत्ती होती ती इयत्ता चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी होती, जी की आज आपण इयत्ता चौथी आणि सातवीला सर्वांचे वर्ग घेतलेले। पूर्वी ते मात्र फायनल असायचे, परंतु ज्यावेळी RTE 2009 हा कार्यक्रम सुरू झाला, RTE शिक्षणाचा हक्क कायदा आला आणि या हक्काद्वारे याची जी सुरुवात आहे 1 एप्रिल 2010 पासून RTE लागू करण्यात आला। त्यानंतर 29 जून 2015 नुसार प्राथमिक शिक्षणाचा जो स्तर आहे हा 1 ते 8 असा विहित करण्यात आला आणि मग 1 ते 5 आणि 6 ते 8 असे 2 गट आणि 1-5 वर्गाचा शेवटचा म्हणजे इयत्ता 5 आणि 8 वर्ग अशा 5 आणि 8 साठी हा कार्यक्रम किंवा शिष्यवृत्तीचा नव्याना अभ्यासक्रम त्या ठिकाणी लागू करण्यात आला। फेब्रुवारी 2017 साली ही पहिली परीक्षा या बदलत्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आली। बघा मित्रांनो, इयत्ता चौथी आणि सातवीचं पूर्वीचं जे नाव होतं ते म्हणजे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा असत, परंतु आता आपण जर पाहतो तर आपल्या
या कार्यक्रमाचं नाव आहे किंवा या शिष्यवृत्तीचं नाव आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी असं त्याचं नामकरण झालेलं आहे. मित्रांनो आज आपण या शिष्यवृत्ती विषयांतर्गत या शिष्यवृत्तीचे दोन भाग आहेत पा दोन पेपर आहेत. पेपर एक आहे भाषा आणि गणित आणि दुसरा पेपर आहे तो म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. आता भाषेकडे जर आपण पाहायला गेलो तर मुलं म्हणतात विषय खूप सोपा आहे. विषय सोपा आहे मित्रांनो परंतु विषय सोपा आहे म्हणून त्याचा अभ्यास करायचा असं बिलकुल नाही. तुम्ही मुलं तोच विचार करतात की विषय सोपा आहे याचा अभ्यास करायचा काही गरज नाही. परंतु खऱ्या अर्थानं भाषा आणि इंग्रजी हे जे विषय आहेत हे विषय मात्र तुम्हाला त्या ठिकाणी स्कोरिंगचे विषय आहे. म्हणजे कमीत कमी 20 ते 22 प्रश्न जर तुम्हाला याच्यामध्ये बरोबर आले तर निश्चितपणे तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये जास्तीत जास्त गुण मिळून त्या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकतात गुणवत्ता धारक होऊ शकतात राज्याच्या आणि जिल्ह्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो बघा हा जो पेपर आहे भाषा आणि गणित आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता. इंग्रजी व बुद्धिमत्ता मित्रांनो हा भाषा आणि इंग्रजी यासाठी 25 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. यासाठी असतात 50 गुण. हा झाला पेपर एक साठी. आणि पेपर दोनचे जे विषय आहेत ते म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर आहेत म्हणजे एकूण 300 गुणांपैकी तुमचं हे गुणांकन होत असत. आणि 300 गुणांपैकी जर तुम्ही 220 च्या पुढे जर गेलात आठवीची जर काठिण्य पातळी बघितली तर 220 च्या पुढे गेलेले तुम्ही विद्यार्थी त्या ठिकाणी राज्याला आणि जिल्ह्याला पात्र होतात राज्याला पात्र होतात गुणवत्ता धारक होतात. खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुम्हाला NMMS ची जी परीक्षा आहे त्या NMMS परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला या अभ्यासक्रमाचा फार फायदा होणार आहे. तसेच या अभ्यासक्रमाचा फायदा तुम्हाला UPSC च्या परीक्षा MPSC च्या परीक्षा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर बघा मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असतं मग प्रश्नांचं स्वरूप मग इथे 25 प्रश्न असतील इथे 50 प्रश्न असतील परंतु या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा वेगवेगळं आहे. तर बघा या ठिकाणी 30% प्रश्न जे असतात ते सोपे प्रश्न असतात. 30% प्रश्न सोपे प्रश्न असतात. त्यानंतर 40% प्रश्न हे मध्यम काठिण्य पातळी असणारे असतात आणि उर्वरित 30% जे प्रश्न आहेत हे कठीण प्रकारचे प्रश्न असतात. मग 30-40-30 हा जो पॅटर्न आहे काठिण्य पातळीचा यानुसार तुमच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप हे ठरत असत. आणि इयत्ता आठवीचे तुम्ही विद्यार्थी आहात पाचवीला तुम्हाला फक्त एकच पर्याय रंगवायचा आहे मित्रांनो परंतु इयत्ता आठवीला 20% असे प्रश्न असतात की त्यांना दोन पर्याय निवडावे लागतात. म्हणजे ते जे दोन पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4 यापैकी कोणतेही दोन गुण तुमचे दोन पर्याय बरोबरचे असतात त्यावेळेस तुम्हाला पूर्ण दोन पर्याय हे रंगवावे लागतात. परंतु तुम्हाला वाटलं की माझा एक पर्याय बरोबर आहे मग मला गुण मिळतील का तर नाही. ज्यावेळी तुमचे दोन्ही पर्याय बरोबर असतात त्याच वेळेस तुम्हाला ते दोन गुण मिळतात. म्हणजे 20% प्रश्न असे आहेत की ज्यांना दोन पर्याय तुम्हाला रंगवायचे आहे. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता प्रश्नपत्रिका सोडवत असताना पूर्ण 75 प्रश्न आहेत. या ठिकाणी किती प्रश्न आहेत 75 प्रश्न आणि 90 मिनिटे वेळ आहे. वेळ किती आहे मित्रांनो 90 मिनिटे. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवायला तुम्हाला 1 मिनिट आणि 12 सेकंद इतका वेळ लागतो. 1 मिनिट आणि 12 सेकंद. आता मला सांगा बरं एखादा प्रश्न सोडवायला तुम्हाला 1 मिनिट वेळ लागेल का तर नाही. काही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही फार कमी म्हणजे 30 सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळ
घेऊ शकता किंवा एखादा प्रश्न तुम्हाला लगेच एखादा प्रश्न तुम्हाला लगेच सुटेल, परंतु एखाद्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी काढण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी या वेळेचं नियोजन तुम्हाला ते करणं आवश्यक असतं. आणि एक लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी की या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक उत्तरे, नकारात्मक गुण नसल्यामुळे संपूर्ण प्रश्न आपण सोडवायचे आहे. म्हणजे संपूर्ण 75 पैकी 75 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे. काही स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यावेळी तुम्ही उच्च शिक्षण घेत असता, उच्च शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये काही प्रश्नांची जर उत्तर चुकली तर नकारात्मक गुण म्हणून तुमचे गुण कमी केले जातात. परंतु या ठिकाणी मात्र तसं नाही. या ठिकाणी तुम्ही 75 पैकी 75 प्रश्न सोडवायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही 75 पैकी 75 प्रश्न सोडवतात त्यावेळेस तुमचं ते गुणांकन होतं. कारण की तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं सोडवलेले प्रश्न किती, न सोडवलेले प्रश्न किती, एकूण प्रश्न किती, याची तयारी सर्व त्या पर्यवेक्षकांना करावी लागते. म्हणून मित्रांनो तुम्ही काय करायचं, संपूर्ण 75 पैकी 75 प्रश्न सोडवायचे आहे. आता आपण जात आहोत तो मराठी विषयाकडे. पेपर एक मधील हा मराठी विषय, या मराठी विषयाला त्या ठिकाणी 25 प्रश्न असतात आणि याला 50 गुण असतात. पेपर एक मधील पहिला भाग तो म्हणजे मराठीचा. या मराठीच्या पेपरमध्ये एकूण 5 घटक आहेत आणि त्या 5 घटकांतर्गत काही उपघटक आहे. आता आपण मराठीच्या 5 घटकांपैकी पहिला जो घटक आहे तो म्हणजे आकलन. या आकलन घटकाचं आज आपण आकलन करून घेणार आहोत. आता आकलन म्हणजे काय हाच मूळ प्रश्न आहे. तर आकलन म्हणजे समजपूर्वक वाचन. मग तुम्ही एखादा घटक वाचता तो तुम्हाला कितपत समजला आहे त्याला म्हणायचं आकलन. म्हणजे तुम्हाला उकल किती होते, समजत किती ते. आणि मग आकलन हा जो घटक आहे याला 24% भारांश आहे मित्रांनो. 24% भारांश म्हणजे जर 100 पैकी आपण 24% म्हणलं तर 24 गुण होतात. परंतु 50 जर भारांश काढला आपण, 50 गुणांचा जर भारांश काढला तर आपल्याला या ठिकाणी 12 गुणांसाठी फक्त आकलन हा घटक आहे. म्हणजे आकलन या घटकांतर्गत 12 गुण असतील तर प्रश्न किती असावे, 6 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे त्याचे 12 गुण आपल्याला या आकलन घटकांतर्गत मिळू शकतात. आता मित्रांनो आकलन कशाचं व्हायला हवं, हो की नाही? तुम्हाला वाटत असेल आकलन आकलन आकलनामध्ये खूप सोपे विषय आहेत. त्याच्यामध्ये आहे उतारा व त्या आधारित प्रश्न. उतारा व त्या आधारित प्रश्न हा एक घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे कविता व त्यावर आधारित प्रश्न. त्या आधारित प्रश्न तिसरा त्यातला घटक आहे तो म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि चौथा घटक आहे तो म्हणजे संवाद. संवाद तर बघा संवाद व त्यावर आधारित प्रश्न आपल्याला माहिती आहे. उतारा व त्या आधारित प्रश्न. उतारा म्हणजे काय असतो, एखाद्या पाठ्य घटकाचा किंवा कोणत्याही घटकाचा एक मोजका 150 ते 200 शब्द असणारा एखादा परिच्छेद त्याला आपण उतारा म्हणतो. मग तो उतारा वाचल्यानंतर त्या आधारित प्रश्न विचारले जातात. कविता कविता आपल्या सर्वांना माहित आहे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद. तर आज आपण मात्र फक्त उतारा व त्या आधारित प्रश्न या घटकांचा विचार करणार आहोत. मित्रांनो आपण ज्यावेळी या आकलन घटकाकडे जातो, प्रश्न पत्रिका जर आपण पाहिल्या 2017 पासून 2023 पर्यंत
2017 ते 2023 पर्यंत एकूण 9 प्रश्नपत्रिका किंवा 9 वर्ष झाली 9 प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत किंवा अभ्यासणार आहोत. या प्रश्नपत्रिकांमध्ये मग आकलन या घटकावर आधारित कोणते प्रश्न किंवा काय विचारलं जात. मित्रांनो, यामध्ये आपण जे 4 घटक घेतले त्यामध्ये उतारा, कविता, सुसंगत परिच्छेद आणि चौथ संवाद. तुम्हाला वाटेल चारही घटक येतात का, तर 4 घटक बिलकुल येत नाही. एक तर तुम्हाला उतारा किंवा कविता या दोन घटकांवर आधारित प्रश्न येतील. उतारावर 3 प्रश्न, कवितेवर प्रश्न 3 प्रश्न, किंवा उतारा किंवा सुसंगत परिच्छेद असेल यावर 3-3 प्रश्न विचारले जातील. कुठले दोनच घटक यापैकी कुठले दोनच घटक असतात, उतारा किंवा कविता असेल किंवा उतारा किंवा सुसंगत परिच्छेद असेल किंवा उतारा किंवा संवाद असेल किंवा कविता किंवा सुसंगत परिच्छेद असेल कविता किंवा संवाद असेल. सुसंगत परिच्छेद असेल, सुसंगत परिच्छेद संवाद असेल किंवा संवाद उतारा संवाद कविता, असे फक्त 2 घटक आणि त्या प्रत्येक घटकावर 3 प्रश्न असे एकूण 6 प्रश्न तुम्हाला त्यावर विचारले जातात. मी 3 प्रश्न आहेत, 6 गुण आहेत, समजा उतारा असेल सुसंगत 3 आणि 3 6 प्रश्न आणि 6 प्रश्नांचे 12 गुण. तर अशा प्रकारे एकूण 6 प्रश्नांचे 12 गुण या आधारे 24% भारांश या घटकाला आपल्याला आकलन या घटकामध्ये देण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम आपण एखादा उतारा घेतला पा, मग उतारा याच तुम्हाला आकलन होणं आवश्यक आहे. मग याच आकलन कसं व्हावं, एखादा उतारा तुम्हाला दिलेला आहे, उतारावर आधारित 3 प्रश्न दिलेले आहेत, मग त्या 3 प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात. पहिली एक बाब आहे ती म्हणजे तुम्हाला तो काळजीपूर्वक वाचावा लागेल. काळजीपूर्वक वाचन करून समजून घेणे म्हणजे जो काही उतारा तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करावा लागेल. काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर त्या उतारामध्ये एखादी घटना सांगितलेली असेल, एखादा प्रसंग असेल, एखादी कृती असेल, त्यानंतर एखादा संवाद असेल, या घटकांना तुम्हाला समजून घ्यायचंय. उतारात नेमकं काय सांगितलं आहे किंवा वर्णन आहे हे वाचन करत असताना तुम्हाला ते ध्यानात ठेवायचंय. काय करायचंय, ध्यानात ठेवायचंय. म्हणजे उतारा वाचन करत असताना तुम्हाला एकतर तो काळजीपूर्वक वाचायचा आहे, त्यानंतर त्याच्यामधील घटना प्रसंग कृती संवाद वर्णन हे ध्यानात ठेवायचे, स्मरणात ठेवायचे. आणि त्यानंतर बघा त्या उताराखाली 3 प्रश्न दिलेले, 3 प्रश्न, त्या प्रत्येक 3 प्रश्नांना 4 पर्याय दिलेले असतात. आता तुम्हाला असं वाटेल की मला 3 प्रश्न आले म्हणजे 3 प्रश्न म्हणजे उत्तर येतील क्रमानुसार येतील का, नाही. प्रश्न कोणतेही त्या क्रमानुसार येणार नाही. मग प्रश्न कसे असतील त्याच्या बाबतीत आपण बोलणारच आहोत. प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील तेही बघणार आहोत. तर हे वाचन करत असताना तुम्ही महत्वाचे जे शब्द आहेत, बघा उत्तरामध्ये काही महत्वाचे शब्द असतात आणि प्रश्नामध्ये सुद्धा काही महत्वाचे शब्द असतात, तो महत्वाचे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असत. मग कोणते आहेत महत्वाचे शब्द हे तुम्ही बघणार आहात. प्रश्न वाचले, उतारा वाचला की तुमच्या ते लक्षात येणार आहे. त्यानंतर लगेच तुम्ही महत्वाचा शब्द बघायचं, प्रश्न जर महत्वाचा शब्द बघितला लगेच तुम्ही त्या ओळीवर जा, त्या उत्तरावर तुम्ही त्याचं काय करायचं आहे ते उत्तर बरोबर तुम्ही तो शोधायचा आहे. त्यानंतर हे करत असताना शब्द संपत्ती, तुमची जी शब्द संपत्ती आहे त्या शब्द संपत्तीवर सुद्धा तुमचं प्रभुत्व असणं आवश्यक आहे. शब्द संपत्तीवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे.
बघा आता शब्द संपत्ती म्हणजे काय, तुम्ही गेले वर्षभर हा अभ्यास करत आहात. शब्द संपत्तीमध्ये मग समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थीचे शब्द असतील, त्यानंतर अलंकारिक शब्द असतील, किंवा वेगवेगळे सामान्य ज्ञान आधारित काही शब्द असतील, त्यानंतर म्हणी असतील, वाक्प्रचार असतील. या सर्व गोष्टींना तुमची शब्द संपत्ती असं म्हटलं जातं. या शब्द संपत्तीवर सुद्धा तुमचं प्रभुत्व असणं आवश्यक आहे, कारण की याच्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. आणि पुढचा घटक आहे उतार्यातील जे प्रश्न आहेत, उतार्यातील प्रश्न हे क्रमाने असतीलच असे नाही. क्रमाने असतील असे नाही. बघा तुम्ही लिहित चालताय, मला माहिती तुम्ही नोट डाऊन करत आहात, कारण की तुम्ही हुशार विद्यार्थी आहात आणि ज्या अर्थी तुम्ही हुशार विद्यार्थी आहात त्या अर्थी तुम्ही काळजीपूर्वक ते लिहून घेत आहात. आणि या उत्तरावर कमीत कमी फक्त 3 प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न, मग प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हटलं तर हे 6 गुणांसाठी तुम्हाला उतारा विचारला जातो. 6 गुण तुम्हाला उतारावर मिळतील. तुम्ही जर बघितलं असेल, लिहिलं असेल तर याच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, या उतारावरील, कवितेवरील किंवा सुसंवाद याच्या आधारे यावर आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. त्या 3 प्रश्नांचं स्वरूप कसं असतं किंवा ते 3 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय क्लुप्त्या वापरता येतील हे आपण पाहणार आहोत. क्लुप्ती म्हणजे काय? तर क्लुप्ती म्हणजे प्रश्नाची उकल करणे, सोप्यात सोप्या आणि कमीत कमी वेळेमध्ये एखादा प्रश्न सोडवणे, त्याला म्हणायचं क्लुप्ती. आता आपल्याला नवनीत मध्ये बघितलं, आपण अथर्वश्री मध्ये बघितलं, इजिनियस मॅथ्स मध्ये बघितलं, तर आकलनावरचे जे उतार आहेत त्या आकलनाच्या उतारावर आपल्याला असं म्हटलं जातं की काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक वाचा. परंतु काळजीपूर्वक वाचण्यापूर्वी मी एक तुम्हाला सांगतो, हे तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळी एखादा उतारा येतो त्या उताराखाली 3 प्रश्न तुम्ही अगोदर 3 प्रश्न वाचा. 3 प्रश्न वाचा, काळजीपूर्वक वाचा, त्याचे पर्याय बघा आणि लगेच 1 मिनिटामध्ये उतारा वाचायला सुरुवात करा. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उतारा वाचता वाचताच येतं. म्हणून मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं, प्रश्न वाचायचा. आणि प्रश्न वाचल्यानंतर 3 प्रश्न वाचले की मग उतारा वाचा. उतारा वाचता वाचता तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किंवा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळू शकतं. कारण की बघा प्रश्नामध्ये काय असतो, एखादा महत्वाचा शब्द दिलेला असतो, तो महत्वाचा शब्द उतारात कुठे आहे उतार वाचताना लगेच कळतं आणि मग तुम्हाला उत्तर सुद्धा लगेच सापडतं. ओके ना, मग अशा पद्धतीने तुम्ही हे 3 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जवळजवळ बघा जे सोपे प्रश्न आहेत ते आपण सोडवतच असतो, ज्या प्रश्नांना आपण अडकतो ते प्रश्न आपण नंतरच सोडवत असतो. परंतु उतारा हा असा महत्वाचा भाग आहे की याला कुठल्याही प्रकारे आपल्याला थांबण्याची गरज नाहीये. प्रश्न वाचले, उतारा वाचला, उत्तर आपल्याला लगेच समजतं. परंतु हे प्रश्न पण काही साधे नसतात बरं का. प्रश्न कशा प्रकारचे असतात, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, तर प्रश्नांचं स्वरूप म्हणजे तुम्ही 8वीला आहात, हो की नाही, तुम्ही हुशार आहात, तुम्ही गुणवत्ता यादीत आलेले आहात, भविष्यात तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये येणार आहात. म्हणजे या ठिकाणी उतार्यावरच्या प्रश्नामध्ये तुमची आकलन शक्ती तपासतात. तुमची आकलन शक्ती किती है ना, तुमची कल्पकता किती, तुमची कल्पकता, तुमची आकलन शक्ती ही त्या प्रश्नामध्ये विचारलेली असते किंवा तपासली जाते. त्यानंतर तुमचं शब्द संपत्तीवर प्रभुत्व किती आहे हे सुद्धा बघितलं जातं. शब्द संपत्तीवर प्रभुत्व बघा, तुम्हाला वाटेल मराठी विषय म्हणजे खूप सोपा आहे, सोपा आहे, परंतु अभ्यास केल्यानंतर तो सोपा वाटतो मित्रांनो. त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो.
त्यानंतर त्याचे जे काही प्रश्न असतात ते आव्हानात्मक प्रश्न असतात. उतार्यावरचे जे प्रश्न असतात ना ते आव्हानात्मक प्रश्न असतात. चॅलेंजिंग क्वेश्चन आर देअर इन द पॅसेज. त्यानंतर तुमची कल्पना शक्ती तपासणारे असतात. कल्पना शक्ती तुमची किती आहे ती कल्पना शक्ती तपासणारे प्रश्न असतात. त्यानंतर तुमच्यामध्ये शोधक वृत्ती किती आहे. शोधक वृत्ती म्हणजे काय, तुम्ही त्या पॅसेज मध्ये दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधता, है ना, त्याला म्हणजे शोधक वृत्ती. शोधक वृत्ती म्हणजे शोधणे. त्यानंतर तुमची जिज्ञासू वृत्ती, जाणून घेण्याची वृत्ती असते ना, जिज्ञासू वृत्ती सुद्धा तुमची त्या ठिकाणी तपासली जाते. त्यानंतर तुमची निर्णय क्षमता, प्रश्न निर्णय क्षमतेवर आधारित असतात. निर्णय क्षमता तुमची तपासली जाते प्रश्नांच्या माध्यमातून. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे 21st century स्किल्स, म्हणजे 21व्या शतकातील जी कौशल्य आहे, 6 C's त्याला आपण म्हणतो, 6 C's. मग ते 6 C's कोणते पहा, तर क्रिएटिव्हिटी म्हणजे चिकित्सक विचार, त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग चिकित्सक विचार, क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता, कॉन्फिडन्स कॉलॅबोरेशन, त्यानंतर कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स आणि कम्पॅशन, हे 6 C's. या 6 C's च्या अनुषंगाने हे सर्व प्रश्न काढलेले असतात. 3च प्रश्न, परंतु या 3 प्रश्नांसाठी तुमच्या ह्या सर्व गुणांचा किंवा तुमच्यातील या सर्व शक्तींचा त्या ठिकाणी विचार केलेला असतो. तुमच्यामध्ये हे आहेत की नाही हे काढून घेण्याची क्षमता त्या प्रश्नांमध्ये असते. मित्रांनो, आता आपण काही नमुने बघणार आहोत. कोणते नमुने बघणार आहोत आपण? आता काही उतारे बघणार आहोत. जर तुम्ही उतारा, आपल्या समोर एक उतारा दिलेला आहे पहा, इजीनेस मॅथ्स, प्रवीण बनकर सरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकातून मी हा उतारा घेतलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर आलाय का उतारा? हा बघा, या उतारामध्ये प्रश्न दिलेला असतो पहा, 1 ते 3 साठी सूचना, पुढील उतारा वाचून त्या व त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आलंय का तुमच्या स्क्रीनवर प्रश्न? बघा, याच्यामध्ये हा उत्तर आपण वाचणार आहोत. संभाषण करणं प्रत्येकाला जमू शकतं, भाषण करत जमतच असं नाही. तुम्ही कधी सभेत बोलला आहात का बोलला नाही? तुम्हाला तशी कधी संधीच मिळाली नाही की भीती वाटते म्हणून तुम्ही संधी मिळणे ती घेतली नाही? वक्तृत्व ही एक कला असून ती आपला आत्मविश्वास वाढवते. सभेत बोलण्याचं धाडस हे काही जन्मताच लाभत नसतं. तुम्हाला भीती वाटत असेल तर ती स्वाभाविक आहे, पण भीती वाटते हे प्रयत्न न करण्यासाठी पुरेसं कारण नव्हे. आणि विकास हा तर प्रयत्नांशिवाय साध्य होऊ शकत नाही. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नसतं, तसंच सभेपुढे उभं राहिल्याशिवाय बोलता येत नसतं. वाटली भीती, लटपटले पाय, तरी तिकडे दुर्लक्ष करून तुम्ही बोलत राहिला तर हळूहळू ती भीतीची लक्षणं गायब होतात. बघा काय म्हटलंय. आणि प्रश्न, उतार्यावरून असत्य विधान कोणते? मित्रांनो, ज्यावेळी आपल्या समोर हा पॅसेज आलेला आहे पा उतारा, मी तुम्हाला सांगितलं की उतारा काळजीपूर्वक वाचा, पण कधी अगोदर तुम्ही प्रश्न वाचा. प्रश्न वाचा, प्रश्नांचे पर्याय वाचा, मग उतारा वाचायला सुरुवात करा. तर बघा उतारावरून असत्य विधान कोणतं? भाषण करणं ही कला आहे, भीती वाटणे हे प्रयत्न न करण्यासाठी पुरेसं कारण आहे, भाषण करताना भीती वाटणे हा स्वाभाविक गुण आहे, आणि संभाषण करणं प्रत्येकाला येतच. आता याचे जे पर्याय आहे हे पर्याय आपण बघितले, प्रश्न बघितला, परत तुम्ही या ठिकाणी काय करा, अगोदर प्रश्न वाचायचे की नाही, प्रश्न वाचायचे की नाही, प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही काय करायचंय, पॅसेज वाचायचंय, उतारा वाचायचंय. आणि उतारा वाचताना तुम्हाला ते कळेल की कोणते असत्य विधान आहे. भाषण करणे ही कला आहे, त्याच्यामध्ये आहे भीती वाटणे प्रयत्न न करण्यासाठी पुरेसं कारण आहे,
हे मात्र इथे दिसत नाही. म्हणून असत्य विधान जे आहे ते असत्य विधान म्हणजे भीती वाटणे हे प्रयत्न न करण्यासाठीच पुरेसं कारण आहे. हे उत्तर तुम्ही ते शोधून त्याला गोलांकित करू शकता. मित्रांनो दुसरा प्रश्न पहा. नष्ट होणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारण्यात आलेला आहे. बघा इथे काय म्हटलंय की गायब होणे नष्ट होणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आलेला आहे. जन्मताच लाभणे, गायब होणे, साध्य होणे आणि पायलट पटणे. तर गायब होणे हा इथे आलेला आहे. बघा म्हणजे गायब होणं हे त्याचं उत्तर आहे. हे आपल्याला संपूर्ण उतारा वाचल्यानंतर समजत. आणि भाषण करताना आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं यासाठी दोन अचूक पर्याय दिलेले आहेत. पहा दोन अचूक पर्याय वेळी त्याचं उत्तर दिसत. पहा ज्यावेळी आपण वाचतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं वाटली भीती लटपटले पाय तिकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर लगेच आलं यासाठी आपल्याला काय करायचं आहे उत्तर प्रश्न वाचायचे. त्यानंतर आपण उत्तराकडे जाताना पॅसेज वाचायचा आहे. त्यानंतर आपण दुसरा एक पॅसेज बघूया. दुसरा जो पॅसेज आहे तो पण इजिनियस मॅथ्स प्रवीण बनकर सरांच्या पुस्तकातलाच आहे. तो पण आपण बघूया. बघा प्रश्न विचारतानाच असं विचारलं होतं की प्रश्न इतके ते इतके म्हणजे एक ते तीन, पाच ते सात असं म्हणजे तीन प्रश्नांचं एकत्रित असतं, सहा गुण असतात. आणि तो उतारा आता आपल्या समोर आलेला आहे. पहा आज आपण किती सहजपणे मोबाईलने इतरांचे आणि आपले सेल्फी म्हणत फोटो काढतो. बघा आता आपण काय करूया पहिल्यांदा याचे प्रश्न वाचूया. प्रश्न वाचूया, प्रश्नांचे पर्याय वाचूया आणि प्रश्नांचे पर्याय वाचल्यानंतर आपण पुढे जाऊया उत्तर शोधूया. बघा पहिला प्रश्न आहे रॅमरोला प्रकाशाचा बादशाह असं का म्हटलं जातं. दोन पर्याय निवडायचे. दुसरा प्रश्न त्याचे चार पर्याय दिलेले. पहा चित्र काढताना तो तडजोड करतो म्हणून, त्याच्या चित्रातील मुख्य नायक प्रकाश असतो म्हणून, काहीतरी हा चला पुढचा पॅसेज घेतोय आपण. नवनीत मधील आहे पॅसेज तो. वातावरणातील तापमान दिवसभरात बदलत असते. बरोबर आलंय का? थोडस तुमचा माईक बंद आहे त्याच्यामुळे मला ते दिसून नाही आलं. तर बघा उतारा दिलेला आहे. नवनीत मधील उतारा आहे. अगोदर आपण काय करायचे आपण सांगितलं त्या पद्धतीने आपण प्रश्न वाचणार आहोत आणि प्रश्न वाचल्यानंतर आपण उतारा वाचणार आहोत. उतारा वाचल्यानंतर आपण महत्वाचे जे शब्द आहेत या महत्वाच्या शब्दांद्वारे आपण त्या उत्तरापर्यंत जाणार आहोत. बघा पहिला प्रश्न तापमानाबाबत पुढील पैकी कोणते दोन पर्याय सत्य आहेत. मग तापमान हे कायमस्वरूपी स्थिर असतं, तापमानाचा शरीरावर परिणाम होतो, समुद्र वारे ऋतू यांचा परिणाम वातावरणातील तापमानावर पडतो आणि एखाद्या ठिकाणचे तापमान हे दिवसभरातील प्रत्येक वेळी एकच असते. दुसरा प्रश्न निरामय प्रकृती म्हणजे. निरामय प्रकृती म्हणजे मग निरोगी जीवन, आजारी जीवन, दुःखी जीवन, निकृष्ट जीवन. आणि तिसरा शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणारी यंत्रणा बिघडल्यास काय होतं. शरीराचे ताणतणाव कमी होतात, फक्त ताप येतो, शरीरावर नियंत्रण राहत आणि निरनिराळे आजार उद्भवतात. हे तीन प्रश्न आपण वाचले. आता तीन प्रश्न वाचल्यानंतर आपण काय करूया उतारा काळजीपूर्वक वाचूया. आणि उतारा काळजीपूर्वक वाचत असताना आपल्याला या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. बघा वातावरणातील तापमान दिवसभरात बदलत असते, तसेच ऋतुमानाप्रमाणेही कमी जास्त तापमान अनुभवास येत असते. एखाद्या ठिकाणचं अक्षांश, रेखांश, वाऱ्याची दिशा, समुद्राचं सानिध्य या साऱ्यांचा तापमानावर परिणाम होतो. उष्णतेचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. शरीराचे तापमान विशिष्ट मर्यादेत 37 अंश सेल्सिअस इतके असणे म्हणजे निरामय प्रकृतीचे लक्षण मानले जाते. बघा पहिला प्रश्न होता तापमानावर पुढील पैकी कोणते दोन पर्याय आहेत. तर तिथे आहे पहा तापमानाचा शरीरावर परिणाम होतो हे सत्यविधान आपल्याला सापडले. त्याचप्रमाणे समुद्र वारे यांचा परिणाम वातावरणातील तापमानावर पडतो हे आपल्याला त्या ठिकाणी सापडले. अक्षांश, रेखांश, वाऱ्याची दिशा, समुद्राचे सानिध्य लगेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळाले वाचत असतानाच. दुसरा प्रश्न निरामय प्रकृती म्हणजे. निरामय प्रकृतीचे कारण इथे दिलेले. पहा निरामय प्रकृतीचे लक्षण मानले जाते. मग निरामय प्रकृती म्हणजे काय. तर आपलं निरोगी जीवन.
निरोगी जीवन आलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर निरोगी जीवन आणि तिसरं ताप शरीराच्या तापमानाचं नियंत्रण करणारी यंत्रणा बिघडल्यास आता यंत्रणा जर बिघडली तर शेवटी दिलेले पहा शेवटच्या ओळीमध्ये वातावरणात अतिरेकी बदल झाले तर त्या यंत्रणेवर तणाव येतो आणि अशा तणावातून शरीरात वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात म्हणजे निरनिराळे आजार उद्भवतात. अनेक प्रश्नांची उत्तर म्हणजे हे उतारा ज्या वेळेस आपण वाचतो उतारावर जे प्रश्न दिलेले असतात प्रश्नाच्या अनुषंगाने आपण उतारा जर वाचला तर आपल्याला त्याची उत्तर जी आहे त्याची उत्तर चांगल्या प्रकारे समजतात. आता काय करूया आपण पुढचा जो उतारा आहे त्या उताऱ्याकडे जाऊया. पुढचा जो उतारा आहे 31 जुलै 2008 हेमलकसाच्या लोक बिरादरी प्रकल्पावरचा फोन निघाला. बघा हा उतार आहे त्यानंतर त्यांच्यानंतर परत एकाच कुटुंबात हा पुरस्कार येणं ही भारतातील पहिलीच घटना. प्रकाश वाटा हे जर नाव वाचलं आपण तर आपलं सामान्य ज्ञान आहे पहा आपल्या याच घटकातला शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचा जो मराठी विषयाशी संबंधित मग लेखकांची टोपण नाव असतील लेखकांची नाव असतील त्यांच्या साहित्य कृती असतील त्या साहित्य कृतींची नाव असतील लेखक कोण आहेत लेखिका कोण आहेत कवयित्री कोण आहेत कवी कोण आहेत यातून आपल्याला समजतं की प्रकाश वाटा हे कोणाचा आहे तर प्रकाश वाटा हे प्रकाश आमटेंचं पुस्तक आहे. म्हणजे हा जो पॅसेज आहे हा प्रकाश वाटा म्हणजे प्रकाश आमटेंचं पुस्तकातील उतार आहे हे आपल्याला लगेच समजतं. मग प्रश्न पहिलाय पहा 31 जुलै 2008 मध्ये बघा इथे प्रश्नामध्ये थोडस 2008 पाहिले पाहिजे होतं 208 झाले तिथे 2008 मध्ये रेमन मॅगसेसे हा पुरस्कार कोणाला मिळाला तर हे जर आपण वाचतोय त्यावेळेस आपल्याला उत्तर वाचताना असं लक्षात येतं मंदा आणि मी म्हणजे कोण इथे मंदा आणि मी मंदा आमटे आणि प्रकाश आमटे लगेच उतारा वाचताना आपल्याला पर्यायातील उत्तर लगेच येणार आहे. मंदा आणि मी म्हणजे ते नवरा बायको आहे आणि नवरा बायको असल्या कारणाने प्रकाश आमटे आणि मंदा आमटे हे पहिले प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच मिळते. म्हणजे या ठिकाणी तुमची जी काय म्हणतात ना कल्पकता आणि आकलन शक्ती यावर तो आधारित आहे. तुम्ही निर्णय कसा घेता तुमची शोधकृती काय आहे तुमची कल्पना शक्ती काय आहे आणि हा आव्हानात्मक प्रश्न आहे. रेमन मॅगसेसे पुरस्कार कुणाला दिला जातो कसा आहे तो पुरस्कार तर त्या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा आहे आणि बाबा आमटे यांना हा पुरस्कार केव्हा मिळाला होता हे जर आपण बघितलं तर शेवटच्या वेळेमध्ये पहा 1985 साली बाबा आमटे यांना हा पुरस्कार मिळाला होता. आला आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे महत्वाचे जे शब्द आपल्याला वाचायचे आहेत ते महत्वाचे प्रश्न शब्द आपण ध्यानात ठेवायचे आणि महत्वाचे शब्द ध्यानात ठेवून मग आपण उत्तरातील त्या त्या ओळीवर जाऊन त्या ओळीचं उत्तर आणि याला माझ्या मते 1.12 सेकंद वेळ लागत नाही हा केवळ 30 सेकंदामध्ये किंवा त्याही पेक्षा कमी सेकंदामध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणजे आपल्याला पुढील गणिताच्या वेळी गणिताचे प्रश्न सोडवताना या वेळेचा उपयोग होणार असतो. मित्रांनो पुढचा प्रश्न पहा आशियाचं नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार कोणता महत्वाचा नोबेल पुरस्कार नोबेलचं नाव या ठिकाणी आलेलं नोबेल काय आहे नोबेल पुरस्कार काय आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नोबेल पुरस्कार म्हणजे जगातील सर्वात महागडा किंवा सर्वात मोठा पुरस्कार सर्वात महान पुरस्कार असं नोबेल पुरस्काराचं नामकरण आहे. मग हा जो नोबेल पुरस्कार आहे हा नोबेल पुरस्कार जगात सर्वोत्कृष्ट आहे. मग आशियाई नोबेल पुरस्कार म्हणजे आशियाई नोबेल पुरस्कार म्हणजे आशियातील व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार असं आपण याला म्हणूया आशियाई नोबेल. मग आशियाचं नोबेल पुरस्कार म्हणून कोणाला ओळखलं जातं तिथे लगेच आपल्याला बघा वाचत असतानाच लक्षात येतं की 31 जुलै 2008 हेमलकसाच्या लोक बिरादरी प्रकल्पावरचा फोन करणारा मला आणि मंदाला कम्युनिटी लीडरशिप साठीच त्या वर्षीच रेमन मॅगसेसे पारितोषिक मिळाल्याचं सांगत होता.
याच्यात आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. ही बातमी कळल्यानंतर आमच्या घरात आणि प्रकल्पावर आनंदाची लहर पसरली. मॅक्सेसे पारितोषिक हे आशियाचं नोबेल म्हणून ओळखलं जातं. बघा, आशियाचे नोबेल म्हणून ओळखले जाते. आलं आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तिथे पहा. मला आणि मंदाला, म्हणजे मंदा आमटे आणि प्रकाश आमटे याचं उत्तर. त्यानंतर बाबा आमटे यांना पुरस्कार तिथे खाली दिलेले. 1985 साली बाबा आमटेंना पुरस्कार मिळाला होता आणि प्रकाश आमटे हे बाबा आमटेचे चरण, म्हणजे एकाच घरामध्ये दोन पुरस्कार गेले, याचा एक फार मोठा आनंद आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तर आपण शोधू शकतो. आता प्रश्नांची उत्तर गोलांकित करत असताना तुम्हाला छानपैकी गोल करायचा, गोल कसं करायचं आता आपण शिकलेलोच आहोत, ते पुन्हा मी नव्याने सांगणार नाही. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या घटकाकडे. पुढचा जो पॅसेज आहे तो पॅसेज बघा, आज आपण फक्त उत्तर वाचन घेणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढील काही उत्तर घेणार आहोत, त्याही वेळी तुम्हाला मी काही सुक्लुप्त्या सांगणार आहे. आजचा हा जो पुढचा चौथा पॅसेज आहे पा, प्रत्येकाचं जीवन हे माती, मायभूमी व मातृभाषा या तीन बिंदूंनी बनलेला एक त्रिकोणच. बघा, माती, मायभूमी, मातृभाषा. माती आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी आसरा देते, मातृभाषा तर जन्मापासून आपल्याला संस्काराचं बाळ पडून पाजत असते. लहान मुल पहिल्यांदा गुज गोष्टी करत ते आपल्या आई बरोबर. बघा, हे सर्व अनुभव आपण जर वाचले तर आपण आपल्या बालपणामध्ये जातोय असंही वाटतं. म्हणून त्याच्या मातेची भाषा हीच त्याची मातृभाषा असते. बघा, काही मुद्दे आपण वाचताना लक्षात ठेवायचे. मातृभाषा आपली सर्वांची मातृभाषा मराठी. अनुभवाचे बोल ती आपल्याला शिकवते. कोणत्याही मनुष्याने मातृभाषा अंगीकारली नाही तर कितीही भाषा तो बोलला तरी त्याचं आयुष्य समृद्ध होणार नाही. कारण माणूस विचार करतो तोच मुळी मातृभाषेत, इतर भाषेत नाही. बघा, माणूस विचार करतो तो मातृभाषेत. मला समोर काय आहे हे जर करायचं असेल तर मी म्हणणार नाही की देअर इज अ ट्री. मी विचार करताना म्हणेन की ते एक सुंदर झाड आहे, ते फुल आहे, इट इज अ फ्लॉवर, असं विचार नाही करणार. ते फुल आहे असं विचार करणार आहे. म्हणजे मातृभाषेमध्ये विचार करतो, इतर भाषेत नाही. आपल्याला लाभलेली ही वैभवशाली मराठी भाषा अतिशय प्राचीन आहे. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली. बघा, प्राकृताच्या पर्वतातून निघाली. प्राकृत संस्कृत याचा नंतर संदर्भ लागणारच आहे. प्राकृत काय आणि संस्कृत काय, संस्कृत ही मूळ भाषा आहे. त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला प्राकृत तयार झाली, प्राकृत मध्ये थोडासा बदल झाला मराठी विषय, मराठी भाषा तयार झाली. हा नंतर भाषेचा इतिहास जर बघायला गेलो तर भाषेच्या इतिहासात आपल्याला सर्व सापडणार आहे. पण तिला तीर्थाचं स्वरूप संत ज्ञानेश्वरांनी दिलं. अमृताते ही पैजासी जिंके अशी तिची थोर विज्ञानेश्वरी त्यांनी गायली. समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक दासबोध या ग्रंथांनी तिच्यात भर घातली. भक्ती मार्गाबरोबर संसाराची शिकवण दिली. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवणेही अमर झाली. संतांपासून त्यालीकडच्या गडकरी यात्रे कुसुमाग्रजांपर्यंत सर्वांनी तिला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, याच्यावर तीन प्रश्न दिलेले. तीन प्रश्न जर आपण वाचतो, तीन प्रश्न वाचल्यानंतर मराठीची उत्पत्ती कशातून झाली, इंग्रजीतून, पर्वतातून, संतांच्या कार्यातून. पण आपण एक ओळ बघितली बा, माणूस विचार करतो तो मूळ मातृभाषेतून. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली. प्राकृताच्या पर्वतातून निघाली म्हणजे ती प्राकृत भाषेतून निघाली असं त्याच उत्तर आहे. पर्वतातून नाही निघाली, प्राकृत भाषेतून निघाली असं म्हणायचं. मातृभाषेमुळे जीवन समृद्ध होते असे का म्हटले आहे, तर मी मगाशीच म्हटलं पहा, ते झाड आहे याचा विचार मी कसा करेल, इट इज अ ट्री असा नाही करणार. ते झाड आहे असाच विचार करणार आहे. तो पोता आहे, तो बारदाना आहे, ते झाड आहे, ते फूल आहे, मातृभाषेतून विचार करतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन पहा, विचार करण्याची भाषा असते. म्हणून मातृभाषेमुळे जीवन समृद्ध होतं असं म्हटलं आहे. ज्या वेळी आपण पर्याय वाचतोय, उतारा वाचतोय, प्रश्न वाचतोय, प्रश्न वाचताना पर्यायाचं उत्तर आपल्याला लगेच समजतं, ते फक्त आपण काळजीपूर्वक वाचत असू त्यावेळी.
भक्ति करताना संसाराचा विसर पडू नये अशी शिकवण कोणी दिली? बघा तिथं म्हटलंय दासबोध मनाचे श्लोक या ग्रंथांनी तिच्यात भर घालत भक्ती मार्गाबरोबर संसाराची शिकवण दिली. हे संत रामदासांचं वचन, म्हणून त्याचं उत्तर सुद्धा रामदासांनी शिकवण दिली असंच त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही आता आठवीला जाणार आहात, आठवीला गेला आहात आणि आठवीला गेल्यानंतर तुम्हाला काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, त्या स्पर्धा परीक्षेची तयारी आहे. एनएमएमएसची परीक्षा असेल, शिष्यवृत्तीची परीक्षा असेल, या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन करायचे आहे. त्याचं दुसरं पुष्प आज आपण या ठिकाणी गुंफत आहोत. काल किरण रोकडे सरांनी संख्याज्ञानाचा पाठ घेतला होता, आज माझ्याकडे मराठीचा उतारा वाचन हा पाठ आहे. तर आपण असंच अभ्यास आपला चालू राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे आणि कंटिन्युटी आपली कायम राहणार आहे. आता आपण पुढच्या उताऱ्याकडे जाऊया. काही नमुने आपण बघतोय, पुढचा उतारा आपल्या समोर आलेला असेल. उतारा क्रमांक 5, वातावरणातील तापमान. बघा पुढचा जो उतार आहे तो दोन उतारे, त्यातला पहिला 30 सप्टेंबर 1993. या ठिकाणी पहा, दोनच उतारे आहेत, एकाच पानावर दोन उतारे आहेत. 30 सप्टेंबर 1993 कदाचित तुमच्या स्क्रीनवर लवकरच हे हा उतारा येणार आहे. उतारा क्रमांक 10, 9 बघा. उतारा क्रमांक 30 सप्टेंबर 1993 गणेशोत्सवाचे दिवस. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण काय करूया, प्रश्न वाचूया, प्रश्नाचे पर्याय वाचूया, नंतर मग पॅसेज कडे जाऊया. पृथ्वीच्या कवचाच्या थरांची मोडतोड कशामुळे होते? पहिला प्रश्न, पहिला पर्याय, जमीन हलू लागल्यामुळे, लाव्हा रसाच्या दाबामुळे, वादळामुळे आणि निसर्गाच्या कोपामुळे. दुसरा प्रश्न, घरे कोसळण्याची वेळ कोणती होती? पहाट, दुपार, मध्यरात्र आणि सकाळ. आणि तिसरा प्रश्न, उताऱ्यातील घटनेची पूर्वसूचना खालील पैकी कोणाला मिळत नाही? तर माणूस, कुत्रा, बेडू आणि साप. तीन प्रश्न वाचले, तीन प्रश्न काळजीपूर्वक वाचा. आता आपण उत्तराकडे जाऊया, उतार्याकडे जाऊया. 30 सप्टेंबर 1993 गणेशोत्सवाचे दिवस होते. अचानक किल्लारी भागात धरती हलू लागली. काय होतं हे कळण्यापूर्वीच धडाधड घरे कोसळू लागली. सर्वत्र हाहाकार माजला, निसर्गाचा कोप झाला. सर्वजण साखर झोपेत असतानाच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाठले गेले. साखर झोपेत असतानाच, मग माणूस साखर झोपेत कधी असतो? तर पहाटे असतो. मग तिथे दुसरा प्रश्न पहा, घरे कोसळण्याची वेळ कोणती होती? पहाट. याच उत्तर आपल्याला लगेच मिळते. जमीन कशी हदरू लागली? बघा, पृथ्वीच्या पोटात लाव्हा नावाचा रस असतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं, पृथ्वीच्या कवचाच्या थरांची मोडतोड कशामुळे झाली? तर लाव्हा रसाचा दाब याच्यावर पडला आणि मग जमीन हल्ली आणि मग त्या ठिकाणी मोडतोड झाली असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालं लाव्हा रसाच्या दाबामुळे. आणि मग उताऱ्यातील घटनेची पूर्वसूचना खालील पैकी कोणाला मिळत नाही? आपण जर पुढे वाचत वाचत गेलो, प्रचंड उष्णता निर्माण झाल्यामुळे हा रस पृथ्वीच्या कवचाला धडका मारतो, कवचाच्या थरांची मोडतोड होते व धरणी हलते. त्याची पूर्वसूचना प्राण्यांना मिळत असावी, कारण तो विचित्र आवाजात ओरडता. प्राण्यांना मिळत असावी, या ठिकाणी माणसाचा उल्लेख नाही, म्हणजे माणूस हे त्याचं उत्तर असणार आहे हे आपण बघतोय. बघा, साप, बेडूक आपल्या बेळातून बाहेर येऊ लागतात, कुत्री भुंकू लागतात, कोंबड्या बेचैन होतात, सर्व पळापळ करू लागतात आणि माणूस साखर झोपेत असताना मरतो. म्हणजे माणसाला ती सूचना मिळत नाही, हे आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे तुमची आकलन शक्ती, तुमची कल्पना शक्ती, तुमची निर्णय क्षमता, तुमच्या 21व्या शतकातील कौशल्य, या सर्व कौशल्यांचा विचार या प्रश्नांमध्ये केलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात, है ना, 30% मध्यम, 40% 30% सोपे, 40% मध्यम आणि 30%
कठिन या तीन प्रश्नांचं स्वरूप सुद्धा तसंच असतं. एक प्रश्न खूप सोपा असतो, एक प्रश्न हा मध्यम असतो आणि एक प्रश्न कठीण असतो. म्हणजे हे तीन प्रश्न विचारताना सुद्धा तुम्हाला त्याचं स्वरूप घेतलेलंच आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. बघा त्याच पानावर दुसरा एक पॅसेज आहे, तो पॅसेज तर खूप खूप सुंदर पा, मला तर फार आवडतो, तुम्हाला सुद्धा आवडेल. कारण की याच्यामध्ये जे चित्र वर्णन केले ते चित्र तुमच्या लगेच लक्षात येईल, वाचत असतानाच लक्षात येईल. प्रश्न वाचले आपण, अंबरानं अवनीला अभ्यंग स्नान करून दिलं नाही म्हणजे काय? अभ्यंग स्नान म्हणजे काय? तर पाण्याची गरज असते आणि पाणी कधी मिळत नाही आपल्याला माहित आहे. जमिनीला पाणी कधी मिळतं? पावसाळ्यात. जर पाऊसच पडला नाही तर अभ्यंग स्नान होईल का? निश्चितपणे होणार नाही. जर पाऊस पडला नाही तर वर्णन कशाच आहे? दुष्काळाच आहे, म्हणजे पाऊसच पडला नाही. म्हणजे पा पहिल्या प्रश्नाचं उत्तर, पॅसेज नाही वाचलं तरी आपल्याला कळलं की पाऊसच पडला नाही, अजिबात पाऊस पडला नाही. अभ्यंग स्नान मिळालं नाही म्हणजे काय? पाऊसच पडला नाही. उतारा नाही वाचताच उत्तर आलं. परंतु आपण तो उतारा वाचायचा आहे बरं का मित्रांनो? आपण उतारा वाचल्याशिवाय प्रश्न सोडवायचे नाही, उत्तर लिहायचे नाही. कारण की कदाचित त्याच्यामध्ये वेगळं काय असू शकतं हे आपण अभ्यासायचं आहे. दुसरा प्रश्न, उतारात कोणाची व्यथा मांडलेली आहे? आता उतारामध्ये दुष्काळ कोण बोलल? पूरग्रस्त बोलल का पाण्यात भिजलेला? नाही, तर तो दुष्काळग्रस्त असणार आहे. म्हणजे धरणग्रस्ताची, पूरग्रस्ताची, दुष्काळग्रस्ताची आणि प्रकल्पग्रस्ताची. जर उतारा जर दुष्काळग्रस्ताचा आहे, दुष्काळाचं वर्णन आहे, तर तो व्यक्ती सुद्धा दुष्काळग्रस्त आहे हे आपण समजण्यात की आपण काय आहोत? हुशार आहोत, बुद्धिमान आहोत. आणि दानादान उठणे या अर्थाने उतारात कोणता वाक्प्रचार आलेला आहे? तर निस्तेज होणे, विरून जाणे, आवासणे आणि वाताहात होणे. दानादान उडणे याचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा. मी अगोदर सांगितलं होतं की शब्द संपत्तीवर प्रभुत्व असावं तुमचं. उतारातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर, आणि मग शब्द संपत्तीवर प्रभुत्व असेल म्हणजे तुम्हाला वाताहात होण्याचा अर्थ कळेल, दानादान होण्याचा अर्थ कळेल की दोन्ही एका शब्दाचे समान रूप आहेत हे तुम्हाला समजेल. म्हणजे पहा, जर आपण हे तीनही प्रश्न पाहिले, तीनही प्रश्नांचे जर पर्याय पाहिले आणि तीनही प्रश्नांचे पर्याय आपल्याला कदाचित उत्तरानं वाचताच मिळतील, परंतु तरी सुद्धा आपण हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्या अगोदर कुठल्याही प्रकारचा गोल करायचा नाही मित्रांनो. पूर्ण समजून घ्यायचं आहे, पूर्ण वाचून घ्यायचं आहे, तुम्हाला पूर्ण आकलन होईल त्यावेळी तुम्ही ते निश्चित करायचं आहे. बघा, उतारा वाचतोय मी, देशावरचा मी एक गरीब माणूस, माझी शेती जिरायती, ज्वारी बाजरी पिकवायचो, या वर्षी मात्र अंबरानं अवनीला अभ्यंग स्नान करू दिलं नाही, उभ्या पिकानं मान टाकली, टपोऱ्या मोत्याला लाजवणारे पांढरे शुभ्रदाने, त्यासाठी असुसलेली पाखर, वाऱ्यावर डुलणारी कोवळी कंस, सार काही पाण्यातून वाहत जाणाऱ्या पाला पाचोळ्याप्रमाणे अंधारात विरून गेलं आणि मग भुरलं ते फक्त दारिद्र्य. भुकेलेली जनावर, कडब्या विना तडफडत मेलेली गाई गुरं, भुकेने गांजलेले बायका मुलांचे निस्तेज चेहरे, कणसा वाचून उभी सुकलेली ताट आणि भुकेने आ वाचलेली आमच्यासारखी पोट. सगळ्या कुटुंबाची, घरादाराची वाताहत झाली आणि आपल्याच रीतेपणाला असणारी भांडी कुंडी तेवढी उरली, तेवढी भांडी कुंडी तेवढी उरली. बघा मित्रांनो, दुष्काळग्रस्ताचे हे वर्णन आहे. पहिला प्रश्न लगेच आपल्याला उत्तर सापडतं की अंबरानं अवनीला अभ्यंग स्नान करू दिलं नाही म्हणजे काय? तर अजिबात पाऊस पडला नाही. बघा, इतर पर्याय वाचायचेच, वाचले नाही तरी चालतील का? परंतु वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचं उत्तर हेच आहे, दुसरं कोणतंच नाही, अजिबात पाऊस पडला नाही. उतारात कोणाची व्यथा मांडलेली आहे? दुष्काळाचं वर्णन आहे म्हणून दुष्काळग्रस्ताची. आणि दानादान उडणे या अर्थाचं कोणतं आलेलं आहे? तर वाताहत झाली, घरादाराची वाताहत झाली, ह्या त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपण लिहायचे, निवडायचे, लिहायची. तुमची निर्णय क्षमता जी आहे, तुमची आकलन क्षमता जी आहे, तुमची जिज्ञासा वृत्ती आहे, तुमची शोधकृती, ही सर्व पणाला लावून तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर आपण आपला पुढचा एक शेवटचा पॅसेज बघूया, त्यानंतर आपण आपलं सेशन संपवणार आहोत. तर शेवटचा पॅसेज बघा, उतारा आपल्या स्क्रीनवर लवकरच येईल. उत्सव आपल्याला आवडतात. 11 नंबरचा पॅसेज,
बघा उत्सव आपल्याला आवडतात कारण ते आपल्या रोजच्या रुक्ष जीवनातून अल्पकालीन मुक्ती देतात. धंदा रोजगार व शुष्क जीवन व्यवहार यांच्या ओझ्याखाली दबलेला माणूस उत्सवाच्या दिवशी थोडा मुक्त श्वास घेतो. उत्सवाचं महत्व सांगताना बघा आपण कोणत्याही सणाला म्हटलं तर मोकळे असतो, सुट्टी आहे म्हणून आनंदी असतो, है ना. का आनंदी असतो तर दररोजच्या व्यवहारातून आपल्याला थोडीशी मुक्ती मिळालेली असते. उत्सवामागे भावाचं महत्व आहे. संक्रांतीचा उत्सव खरी संघनिष्ठा शिकवून सम्यक क्रांती निर्माण करण्याचा संदेश देतो. होळी आपल्याला राग द्वेष उच्च नीच हे भेद जाळून टाकण्याचा संदेश देते. दिवाळी आपल्याला दीक्षा घेऊन जीवन उन्नत बनवण्याचा संदेश देते. गणेश चतुर्थी ही गणप्रमुख कसा असला पाहिजे ते समजावतं. उत्सव ऐकण्याचं साधक प्रेम उत्सव ऐकण्याचे साधक प्रेमाचे पोषक सण प्रसन्नतेचे प्रेरक धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक आहे. आपले उत्सव आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले उपयोगात आणले संस्कार ठेवले तरच ते उत्सव साजरे करण्याला काही अर्थ आहे. बघा मित्रांनो खूप सुंदर पॅसेज खूप सुंदर उतारा दिलेले आणि त्या उतार्यावर तीन प्रश्न दिलेले. पहिला प्रश्न उत्सव माणसाला का आवडतात, है ना, का आवडतात. बघा नवे कपडे घालायला मिळतात म्हणून मौज मजा करता येते, रोजच्या वृक्ष जीवनातून मुक्ती मिळते आणि पैसे मिळतात. बघा पहिल्याच वेळी त्याचं उत्तर आहे कारण ते आपल्या रोजच्या वृक्ष जीवनातून अल्पकालीन मुक्ती देतात. म्हणजे त्याचं पर्याय क्रमांक तीन रोजच्या वृक्ष जीवनातून मुक्ती मिळते. होळी कोणता संदेश देते, होळी या उत्तरातलं प्रश्नातला महत्वाचा शब्द आपण ओळखायचा होळी. आणि होळीशी संबंधित कोणती शब्द आहे का, कोणतं कोणती ओळ आहे, तर होळी आपल्याला राग द्वेष उच्च नीच हे भेद जाळून टाकण्याचा संदेश देते. आला आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे कोणता संदेश देते, पुरणपोळी करण्याचा, खूप आरडाओरडा करण्याचा, होळी पटवण्याचा की भेद जाळून टाकण्याचा. भेद जाळून टाकण्याचा हे आपल्याला उत्तर वाचताना लक्षात येतं, म्हणून त्याचं ते उत्तर आहे. आणि तिसरा प्रश्न आहे उत्तरात किती सणांचा उल्लेख आहे, तर मित्रांनो सण जर आपण मोजायला गेलो तर त्या ठिकाणी
शेख मैडम बोलता है का? हाँ सर बोलो। काय काय कधी आता का? आता बंद झाला ना, बंद बंद